सो आज आपण एक नवीन फॉर्म्युला शिकू आणि त्या फॉर्म्युल्याला डिफरंट टाईपनं कसं यूज करायचं. ओके, सो फॉर्म्युला घेऊ आपण इस्केप वेलोसिटीचा. सो इस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे अंडर रूट 2gm अपॉन आर. आता कॅपिटल जी जो आहे तो आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, ज्याची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10^-11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. आर इज द रेडियस ऑफ अर्थ. ओके, अँड इट्स व्हॅल्यू इज फिक्स, दॅट इज द 6400 किलोमीटर. आता जे किलोमीटर आहे त्याचं कन्वर्जन SI युनिट मीटरमध्ये करणं आवश्यक आहे. सो वी कॅन राईट 6.4 × 10^6 मीटर. ओके, व्हॅल्यू पण आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर मास ऑफ द अर्थ, ती व्हॅल्यू पण फिक्स आहे. इट इज 6 × 10^24 किलोग्रॅम. ओके, आता या फॉर्म्युलेमध्ये तिन्ही व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन आपण काय करू शकतो, इसके व्हेलॉसिटी फाईंड करू शकतो प्रॉपर या तिन्ही किमती टाकून. आणि हे आन्सर फाईंड करणं फार अवघड नाही, किंवा याची व्हॅल्यू जी आहे ही फिक्स असते आणि ती व्हॅल्यू आहे 11.2 किलोमीटर पर सेकंद. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेशननं आपण फाईंड करू शकतो. ठीक आहे, मग आता प्रश्न असा आहे की याच्यावर प्रश्न कसं विचारणार. आता प्रश्न विचारण्याच्याऐवजी आता आपण या सूत्रामध्ये या सूत्रावरून आणखीन वेगवेगळे सूत्र कसे तयार करू शकतो. म्हणजे आता हे जे कॅपिटल जी आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ही युनिव्हर्सल व्हॅल्यू आहे. म्हणजे याचा अर्थ प्लॅनेट बदलला तरी त्याची व्हॅल्यू बदलणार आहे का, नाही. म्हणजे प्रत्येक प्लॅनेटचा मास रेडियस हा डिफरंट असू शकतो, मात्र त्याची ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट व्हॅल्यू जी आहे ही युनिव्हर्सल आहे. सो आता पुन्हा एकदा आपण फॉर्म्युला लिहू. आता या ठिकाणी आपण व्ही फक्त कन्सिडर करू, इसके व्हेलॉसिटी. सो व्ही इज इक्वल टू अंडर रूट 2gm अपॉन आर, हा आपला बेसिक फॉर्म्युला. आता यामध्ये स्क्वेअरिंग बोथ साईड, दोन्ही साईडला आपण स्क्वेअरिंग करू. सो वी गेट व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2gm अपॉन आर. अँड सो जर मासचा फॉर्म्युला काढायचा असेल तर डेफिनेटली व्ही स्क्वेअर आर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल आणि 2g जे आहे जे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे हे 2g कुठं जातील, डिनोमिनेटरमध्ये. सो दॅट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द मास ऑफ एनी प्लॅनेट. अँड फॉर रेडियस दिस फॉर्म्युला शुड बी 2gm ओके अपॉन व्ही स्क्वेअर. ओके, कारण हे जे फॉर्म्युला इथं आहे हाच आपण वापरू शकतो, कारण आर हा व्ही स्क्वेअरची आणि व्ही स्क्वेअर आरची जागा रिप्लेस करू शकतो. सो आपल्याकडे तिन्ही फॉर्म्युले आले की ज्यामध्ये आपण कोणत्याही प्लॅनेटचा मास आणि रेडियस कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर आता यामध्ये आणखीन आपल्याला वेगळ्या टर्ममध्ये जायचं आहे. सो पुन्हा एकदा आपण नवीन पेज घेऊ. आता आपला जो फॉर्म्युला होता बेसिक तो होता व्ही इज इक्वल टू अंडर रूट 2gm अपॉन आर. आता यामध्ये आपल्याला कधी कधी रेशोवर प्रश्न विचारतात. आता ऑलरेडी सांगितलं की जी ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, त्याची व्हॅल्यू फिक्स आहे प्रत्येक प्लॅनेटसाठी, आणि 2 तर एक नंबर आहे तो पण कॉन्स्टंट आहे. सो डेफिनेटली जर आपण V1 अपॉन V2 म्हणजे दोन प्लॅनेटचा रेशो संदर्भात जर फॉर्म्युला तयार करायचा असेल तर m कुठं आहे, न्यूमरेटरमध्ये आहे आणि स्क्वेअर रूटमध्ये आहे. ओके, म्हणजे व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ मास. सो आपण असं कन्सिडर करू की किंवा आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहू शकतो, m न्यूमरेटरमध्ये आहे बरोबर. सो वी कॅन राईट m1 अपॉन m2 आणि r हे डिनोमिनेटरमध्ये आहे. सो फॉर्म्युला शुड बी r2 न्यूमरेटर आणि r1 डिनोमिनेटर. ओके, सो हे झालं जेव्हा आपण दोन प्लॅनेटचा मास आणि रेशो, मास आणि रेडियस जर दिला असेल तर व्हेलॉसिटी रेशो फाईंड करू शकतो. याच्या पलीकडं जर असं झालं की ज्या दोन प्लॅनेटची तुम्हाला तुलना करायची आहे त्याचे मास जर इक्वल असतील तर, मास इक्वल आहे तर रिलेशनशिप फक्त कोणाची राहिली, रेडियस संदर्भात. सो फॉर्म्युला काय होईल, V1 अपॉन V2 इज इक्वल टू अंडर रूट R2 अपॉन R1. ओके, और वी कॅन राईट वेलॉसिटी इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ रेडियस. इसके वेलॉसिटी जी आहे ही
इन्वर्सली प्रोपोर्शनल आहे अंडर रूट ऑफ आर. त्यानंतर सेकंड केस घेऊ आपण की इफ आर वन इज इक्वल टू आर टू, म्हणजे दोन प्लॅनेटचे रेडियस इक्वल आहेत, तर अशा वेळेस व्हेलॉसिटी रेशो जो आहे तो असेल व्ही वन अपॉन व्ही टू इज इक्वल टू अंडर रूट एम वन अपॉन एम टू. आता एम वन न्यूमरेटरमध्ये आहे, सो वी कॅन राईट व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ मास. सो इन दिस वे जे नवीन नवीन फॉर्म्युले आपण पाहिले, तर टोटल फॉर्म्युले जर मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवले, ओके. सो दॅट इज अवर फॉर्म्युला नंबर वन, मास कॉन्स्टंट असताना फॉर्म्युला नंबर टू, देन दॅट इज द फॉर्म्युला नंबर थ्री, दॅट इज फॉर्म्युला नंबर फोर, फॉर्म्युला नंबर फाय, अँड दॅट इज द फॉर्म्युला नंबर सिक्स. म्हणजे एक सिंगल फॉर्म्युला वेगळ्या वेगळ्या टर्म्समध्ये आपण कसं यूज करू शकतो त्याचं हे ॲडिल एक्झाम्पल. ओके.